हा विद्यार्थी मित्र बघा आज आपला पाचवा धडा सुरू होत आहेत बरोबर आहे पाचव्या धड्याचं नाव आहे ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ या धडाचं नाव काय आहे ओरिजिन अँड इव्होल्यूशन ऑफ लाईफ ओरिजिन म्हणजे उगम एव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती म्हणजे या शब्दाचा अर्थ असा की जीवाची सुरुवात कुठून झाली जीवाची उत्क्रांती कुठून झाली जीव जीवाची निर्मिती या प्रथेतलावर कसं झालं कसं जीव आलं या ठिकाणी याचा या ठिकाणी या धड्यामध्ये पूर्णपणे संदर्भ आहे लक्षात आलं काय म्हणतो तुम्हाला आता ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला मी पूर्ण डिटेल या ठिकाणी सांगतो आता जीवाची उत्पत्ती कशी झाली काय नाही आपण या ठिकाणी सगळं आपण या ठिकाणी पाहणार आहोत आपण त्याच्यामध्ये सजीव कसे तयार झाला कसं तयार होतं त्या ठिकाणी सजीव तयार झाल्यानंतर माणूस कसा तयार झाला माणसापासून आणखीन कसं उत्क्रांती झाली माणूस त्याच्यापासून नंतर काय झालं हे सगळ्या धडामध्ये आपण डिटेल पाहणार आहोत परंतु अगोदर सुरुवातीला ओरिजिन अँड एव्होल्युशन ऑफ लाईफ बरोबर आहे ओरिजिन म्हणजे उगम अँड इव्होल्यूशन म्हणजे उत्क्रांती कोणाचं लाईफ लाईफ म्हणजे जीवाचा अर्थ माहीत नसेल तर लिहून घेत चला लक्षात आलं काय म्हणतो आता इथं बघा ओरिजिन सुरुवात उगम एव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती कोणाची लाईफची लाईफ म्हणजे लिव्हिंग थिंग सर्व सजीवाले लाईफ म्हणलं तर असा त्याचा अर्थ आहे ओके चला आता बघा या ठिकाणी मी या ठिकाणी काय वाचतो या ठिकाणी बघा इथे कॅन यू रिकॉल तुम्ही आठवाल का समजते त्यांना ते बरोबर आहे काय म्हणतो या ठिकाणी नंबर एक व्हॉट इज एव्होल्युशन उत्क्रांती कशाला म्हणायचं असं म्हणते वेअर व्हेअर वॉज द फर्स्ट लाईफ फॉर्मड पहिला जीव कुठे तयार झाला बरोबर आहे असा कुठे तयार झाला होता असं त्यांना म्हणतं आहे आर मेनी स्पेसीज ऑफ प्लांट अँड ॲनिमल गेटिंग बिकमिंग एक्स्टनेक्ट आता बघा खूप या पृथ्वी तलावरच्या प्राणी वनस्पतींच्या जाती नामनेश झालेले आहेत नामनेश म्हणजे आज नाही ते बरोबर आहे उदाहरण डायनोसर आहे डायनोसरची जात आज नाही प्रथे राइट राईट बरोबर आहे असं त्याचं खूप अशा प्रकारचे आपल्याला माहीत असलेलं डायनोसरचं आहे त्याच्यानंतर लामार थेरी ऑफ इनहेरिटन्स ॲक्वायर्ड कॅरेक्टर मग लामार थेरी इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर जे योग्य आहे तर ते, ते जे योग्य आहे म्हणण्यापेक्षा जे कॅरेक्टर आहेत ते विकसित होतात जे नाही अविकसित होतात ते मागे गळून पडतात असं लामारची थिरिय सांगत आहे व्हॉट इज स्पेशिएशन स्पेशिएशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिज बरोबर आहे स्पेसीज नवीन जात कशी तयार होते आता जात म्हणजे कोणती आपण ते मानतो नाही त्याला नाही बरोबर आहे या जातीचा त्या जातीचा आपण असं नाही जात म्हणजे माणूस संपूर्ण एक जात बरोबर आहे कुत्रा त्याची एक जात वाघ त्याची एक जात बेंडू त्याची एक जात कावळा त्याची एक जात माकड ही जात या जाती कशा तयार झाले ते ते संदर्भ आहेत संपूर्ण मानवजाताला कसं तयार झालं त्या ठिकाणी आपण जे पा आपण जे जा, मनुष्य जातीमध्ये पूर्ण मनुष्य जातीमध्ये आपण जे जातीभेद धर्मभेद हे केलेलं आहे त्याला आपल्या बायलू शास्त्रामध्ये काहीही तथ्य नाही त्याला अर्थ नाही हे लक्षात ठेवायचं आहे यापूर्वी सध्या सुद्धा सांगितलेलं आहे आपण विज्ञानाचे विद्यार्थी या गोष्टीमध्ये अडकून न पडता आपण मानव जात हे कच हे विचार करायचं आहे लक्षात आला काय म्हणतो वेळोवेळी तुम्हाला त्याचा उपयोग होईल तेही नंतर सांगतो आता ह्याच्या अगोदर इव्हल्युशन इव्होल्युशनमध्ये तुम्हाला अकरावीमध्ये मी शिकवलेलं आहे बरोबर आहे सिम्पल प्रोटोप्लाझिम ऑर्गनिझम ग्रॅज्युअली चेंजिंग टू मोर कॉम्प्लेक्स ऑर्गनिझम ड्युरिंग ए मिलियन्स ऑफ इयर इज कॉल्ड इव्हल्युशन असं म्हणलं आहे वेअर वॉज द फर्स्ट लाईफ फॉर्मड पहिला जीव व्याप्रतीलावर कुठे तयार झाला असं म्हणतात त्यांना त्या ठिकाणी आता त्याचं सगळं मी पूर्ण या ठिकाणी आता हे सगळे सांगतो तुम्हाला आता ह्याच्यामध्ये बघा या ठिकाणी ओरिजिन ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ जीवाची उत्पत्ती बरोबर त्यालाच प्रोटोबायोजेनेसिस प्रोटो म्हणजे आदि आधी म्हणजे सुरुवातीचा जीव लक्षात घ्या का म्हणतो मी प्रत्येक शब्दाकडे अर्थ लक्षात घेणे तुम्ही महत्त्वाचं आहे प्रोटो म्हणजे आदिजीव आदिजीव म्हणजे या शब्दाचा अर्थ सुरुवातीचा जीव बरोबर आहे या ठिकाणी हे बघा कोणतं या ठिकाणी प्रोटो या शब्दाचा अर्थ प्रो प्रो म्हणजे सुरुवातीचा प्रोटो म्हणजे अगोदरचा जीव बायोजेनेसिस म्हणजे अगोदरचं सुरुवातीचा जीव बरोबर आहे चला या ठिकाणी आता मी काय म्हणतो या ठिकाणी बघा ते या शब्दाचा प्रत्येक या ठिकाणी बघा द लिव्हिंग मॅटर शोज ॲट्रिब्यूट बघा काय म्हणतो या ठिकाणी लिव्हिंग मॅटर शोज ॲट्रिब्यूट ऑर कॅरेक्टर लाईक सजीवांचं ॲट्रिब्यूट म्हणजे गुणधर्म वैशिष्ट्य जे जे सजीव आहेत लिव्हिंग मॅटर म्हणजे मॅटर म्हणजे पदार्थाला म्हणतात खरं तर आता लिव्ह इतर काही सजीवामध्ये आपले पदार्थ राहत नाहीत आपले जे लिव्हिंग जे काही भाग असतील जे सजीव असतील तर ते काय असतात त्यांचं काय गुणधर्म आहे गुणधर्म म्हणा किंवा कॅरेक्टर म्हणा लाईक रेस्पॉन्सिवनेस सजीव हे रेस्पॉन्स देत असतात नंतर काय ग्रोथ मेटाबॉलिझम एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन अँड रिप्रोडक्शन हे सजीवांचं वैशिष्ट्य आहे सजीवांचं वैशिष्ट्य काय सजीव म्हणते रेस्पॉन्स देतो कसा रेस्पॉन्स देतो त्याला बरोबर आहे आपण त्याला पकडलं तर त्याला त्या ठिकाणी तो आपल्यापासून दूर जातो बरोबर आहे आणि त्याला आपण समजा त्या ठिकाणी त्याला त्याला समजा आपण जवळ केलं काही प्राणी आहे तर आपण जवळ केलं तर त्या ठिकाणी ते… रेस्पॉन्स आपल्या जवळ येतो मग त्या ठिकाणी नाहीतर आपल्याला भिवून पळून जातो हा रेस्पॉन्स झाला किंवा एखादं वनस्पती आहे त्या झाडाला तोडलं आपण काय झालं रेस्पॉन्स दिला जाणार काय पूर्णपणे कोलमडून पडण्याचा पूर्ण वाळून जाण्याचा रेस्पॉन्स दिला ग्रोथ मग त्या सजीवामध्ये प्राणी आणि वनस्पतीमध्ये ग्रोथ होतो मेटाबॉलिझम त्याच्यामध्ये चय होते एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन ऊर्जा ट्रान्सफर होते बरोबर आहे ऊर्जा ट्रान्सफर होते आपण अन्न गेलं तर अन्नातून अन्ना ऊर्जा मिळते आपल्याला असा ता आहे आणि रिप्रोडक्शन रिप्रोडक्शन म्हणजे पुनरुत्पादन हे सजीवांचं वैशिष्ट्य आहे आणखीने काय त्याच्यामध्ये डेथ आता खरं तर हिने घेतलं नाही आता डेथ म्हटलं तर खरं तर कसं आहे माहिती आस का ते म्हणजे असं घेता येत नाही लाईफमध्ये असा त्याच्यामुळे त्यांनी टाळलेले आहेत पण सजीवामध्ये डेथ आहे असतो असा त्याचा अर्थ ओके चला पुढे ॲज फॉर ॲज ओरिजिन ऑफ लाईफ इज कन्सर्ड बघा ओरिजिन ऑफ जीवाची उत्पत्ती कुठून झाली याचा विचार करत असताना इट हॅज रिमेन्ड इट हॅज रिमेन्ड काय अँड एनिग्मा ॲनिग्मा म्हणजे काय रहस्य बरोबर आहे फॉर इंटेलेक्चुअल ॲट ऑल द टाइम्स बघा बुद्धीला एक काय आहे एक चालनाच आहे आपल्याला बरोबर आहे की नाही बुद्धिमत्तेला चाल चालना चालनाच आहे सजीव कुठून आला या प्रथला तर आपल्याला सांगता येणं ना खूप अवघड आहे असा त्याचा अर्थ आहे मग त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी आता शब्दांचे अर्थ वगैरे तर आता मी काही लिहून घ्या म्हणून सांगत नाही तुमचं तुम्ही लिहून घेणे बरोबर आहे एनिग्मा म्हणजे एनिग्मा म्हणजे रहस्य इंटिलेक्च्युअल म्हणजे बौद्धिक बुद्धिमत्तेला चालना मिळण्यासारखं किंवा असा त्याचा अर्थ आहे त्याच्यानंतर डिस्पाईट बरोबर आहे इथं काय म्हणतो या ठिकाणी डिस्पाईट आता या ठिकाणी डिस्पाईटचा असं असूनही असा त्याचा अर्थ आहे डिस्पाइट ऑफ ॲडव्हान्समेंट इन व्हेरियस फील्ड असं असून सुद्धा या जीवश जीवाच्या याच्यामध्ये काय अनेक अनेक मदे, अनेक शाखामध्ये अनेक फील्ड व्हेरियस फील्ड लाईक बायोकेमिस्ट्री जीव ॲस्ट्रोबायोलॉजी ॲस्ट्रो म्हणजे ज्योतिषशास्त्र जिओग्रॉफी भौगोल मॉलिक्युलर बायोलॉजी मॉलिक्युल बायोलॉजीचं जे मॉलिक्युल आपण डी एन ए वगैरे आपण बघितलं ते आहे एक्सेट्रा द सायंटिस्ट आर अनेबल टू ॲज अ सर्टन टूथ बघा विज्ञानाच्या शास्त्रज्ञांनी हे सुद्धा काय खरं आहे हे सुद्धा अजून त्यांनी खात्रीपूर्वक सांगू शकले नाहीत अंदाज वर्तवलेले असा त्याचा अर्थ आहे कसाटी बघा कसाटी द the व्हेरियस थेरीज अँड हायपॉथिसिस वेगवेगळ्या प्रकारचे थेरम आणि हायपॉथिसिस म्हणजे अझमशच ग्रहीचं की ज्याला आपण म्हणतो बरोबर हॅव बीन प्रोपोज टू फाईंड दी प्रॉबेबल आन्सर टू धीस क्वेश्चन ह्या प्रश्नाचं उत्तर प्रॉबेबल म्हणजे याचं उत्तर शक्यता हे आहे असं सांगितलं गेलेलं आहे फक्त ओके चला आता पुढे बघा या ठिकाणी काय आहे थिरी ऑफ स्पेशल क्रिएशन आता वेगवेगळ्या प्रकारच्या थेअरे माहिती या ठिकाणी काय आहे थिरी ऑफ स्पेशल क्रिएशन खास अशा प्रकारचं क्रिएशन म्हणजे त्यां म्हणजे स्पेशल म्हणजे विशिष्ट अशा खास अशा बाबीनं इट इज द ओल्डेस्ट थिरी अँड ही जुनी थिरी आहे अँड इज बेस्ड ऑन रिलिजियस बिलीफ रिलिजियस म्हणजे धार्मिक लोकांनी विचार करून विदाउट एनी सायंटिफिक प्रूफ आता धार्मिक प्रूफ म्हणजे काय देवानं केलेलं असं म्हटलं जातं त्या ठिकाणी बरोबर आहे त्याला काही प्रूफ राहत नाही वैज्ञानिक शुद्ध सिद्ध करता येत नाही असा त्याचा अर्थ आहे लक्षात आला काय म्हणतो काही झालं तर आपण काय म्हणतो देवानं केलं बरोबर आहे परंतु विज्ञान हे आपलं असं मानत नाही लक्षात आलं काय म्हणतो एखादा जीव तयार झाला म मुलगा तयार झाला मुलगी तयार झाली आपण म्हणतो देवानं केलं आपण आपलं विज्ञान हे त्याला मानत नाही का म्हणते मेल आणि फिमेल गॅमेट कंबाईन झाले त्याच्यानंतर त्या ठिकाणी जीव उत्पत्ती झाली बरोबर आहे अशा खूप अशा गोष्टी विज्ञानामध्ये आपलं विज्ञान धार्मिक गोष्टीला मानत नाही बरोबर आहे किंवा सुपर पॉवर ऑफ गॉड बरोबर त्यालासुद्धा नाही असा दातात हे लक्षात ठेवावं बरोबर इट स्टेट दॅट ऑल लिव्हिंग ऑर्गनिझम आर क्रिएटेड बाय ए सुपर नॅचरल पॉवर बघा काय म्हणतो या ठिकाणी हे सगळं तयार केलं गेलं कुठून सुपर पॉवर निसर्ग हे कोणतरी पॉवरनं चालतं असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे आता हे आपलं विज्ञान त्याला काय पुरुष नसल्यामुळे काही शास्त्रज्ञांचं त्याला मानत नाही चला बी कॉस्मोझोईक थेरी या थेरीचं काय या ठिकाणी थेरी ऑफ पारिमिया आता कॉस्मो थिरिक म्हणजे सूक्ष्म जीवापासून तयार होणार लक्षात आलं कॉस्मोझोक म्हणजे या शब्दाचा अर्थ सूक्ष्म जीव त्याच्यानंतर पान्सपरीमिया म्हणजे सूक्ष्म जीव दोन्हीचाही अर्थ त्या ठिकाणी ते एकच एक आहे धिस थेरी अडव्होकेट दॅट ही थेरी अशी सांगते थे, लाईव्ह डीड नॉट अराइज ऑन द प्लॅनेट अर्थ का म्हणते या थिरीनुसार का म्हटलं जातं म्हणजे पृथ्वीवर सजीव अगोदर नव्हते इट मे हॅव डिसेंडे टू द अर्थ फ्रॉम द अदर प्लॅनेट इन द फॉर्म ऑफ स्पोर ऑर मायक्रोजम कॉल ॲज मॉस्मोझोआ ऑर पनस्पेरमिया म्हणजे पृथ्वीवर जीवसृष्टी किंवा सजीव नव्हतं दुसऱ्या ग्रहावरून आपल्या पृथ्वीवर मायक्रो ऑर्गनिझम आले तिथूनच थी या ठिकाणी काय झालेलं आहे पृथ्वीवर जीवाची उत्पत्ती सुरू झाली असं त्यांना सांगितलेलं आहे बरोबर आहे बघा त्याच्यानंतर रिसेंटली नासानं काय म्हटलं आहे रिसेंटली आत्ताच त्या ठिकाणी नासानं म्हणलेलं आहे रिसेंटली नासा, ना नासा, ना नासा हॅज रिपोर्टेड फॉसिल ऑफ बॅक्टेरिया लाईक ऑर्गनिझम ऑन ए पीस ऑफ मार्टिन रॉक रिमोड फ्रॉम अंटार्क्टिका आता काय म्हणतो या ठिकाणी नासानं हे एक रिपोर्ट दिलेलं आहे बरोबर आहे काय दिलेलं आहे त्या ठिकाणी अंटार्क्टिका हे ध्रुवी टोक आहे या ध्रुवी टोकाला त्या ठिकाणी असणाऱ्या तिथे त्या ठिकाणी तिथे असणाऱ्या खडकामध्ये बॅक्टेरिया काय बॅक्टेरिया लाईक ऑर्गनिझम पीसेस त्या खडकांचे आपण ह्याच्यामध्ये केल्या म्हणजे अभ्यासन केल्यानंतर मार्टिन रॉक नावाचा खडक आहे त्याच्यामध्ये हे आपल्याला आढळून आले असं त्याने म्हणतं त्या ठिकाणी बरोबर आहे अंटार्क्टिका म्हणजे हे टोक आहेत हे ध्रुवीटोका तर खूप वैशिष्ट्य बरं का हे पोलारेझन आहे नेहमी सतत बर्फ असतं त्या ठिकाणी लक्षात आलं त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी सहा महिने रात्र सहा महिने दिवस असतात तिथं एकही प्राणी राहत नाही सूक्ष्मजीव राहत नाही प्राणी नाही वनस्पती नुसतं बर्फार प्रदेश असतो तिथं त्या ठिकाणी जमिनीपासून तर वरपर्यंत त्या ठिकाणी एक वीस वीस किलोमीटर खोलवर बर्फ असतं ते पाण्याचं त्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रमाण म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण बर्फ असतो एवढं कोल्ड एरिया असतं त्या ठिकाणी माणूस किंवा दुसरा प्राणी तिथे त्या थंडीमध्ये तेवढं राहू शकत नाही हे लक्षात ठेवायचं था, असा रात ओके चला त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी आता नंतर आहे तिसरं आहे थिरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशन स्पॉन्टेनियस जनरेशन म्हणजे काय एबायोजुनिसिस ॲटोमॅटिकली तयार झालं निर्जीवपासून सजीव तयार झाले असा त्याचा अर्थ था। आहे आता हीही सुद्धा थिरी आपलं शास्त्रज्ञ मानत नाहीत आपलं बायोलॉजी मानत नाही वरचं बीचही मानत नाही असा त्याचा अर्थ था। आहे म्हणजे जीवाची उत्पत्ती होत असताना वेगवेगळ्या लोकांनी विचार केलेल्या थिंकिंग किंवा अझमशन्स आहेत ग्रहितके हे सगळं त्यांना दाखवते आता बरोबर आहे त्याच्यानंतर कसं तयार झालं ते नंतर सांगेल असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी थेरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशन ए बनायचे अकॉर्डिंग टू दिस थेरी या थेरीनुसार लाईफ ओरिनेटेड फ्रॉम द नॉन लिव्हिंग मटेरियल स्पॉन्टेनियसली आता हे ना काय या थेरीनुसार म्हणजे काय सजीव तयार झाले निर्जीवपासून ॲटोमॅटिकली असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी बरोबर आहे ही थेरीसुद्धा आपल्याला मान्य होत नाही होते का मान्य आपण मान्य करत को नाही आता इथं उदाहरण दिलं नाही परंतु नाईल नदीमध्ये इजिप्तमध्ये एक नाईल नदी आहे क्रोकोडाईल प्रोड्युसर्ड फ्रॉम द नाईल मड असं म्हटलं जात होतं आता इथं उदाहरण आहे दुसऱ्या पुस्तकात आहे उदाहरण परंतु तो उदाहरण इथे लागू पडतो कारण दुसऱ्या पुस्तकात आहे ते उदाहरण इथं दिलं नाही का म्हणतो त्या ठिकाणी आता नाईल नदी कुठे जिपमध्ये असलेली तिथल्या चिखलापासून क्रोकोडाईल तयार होतात असं सांगितलं गेलेलं आहे आता चिखलापासून क्रो क्रोकोडाईल मगर तयार होते का नाही पण त्या लोकांनी त्यावेळेस तिथं बघितले म्हणून त्याने असं सांगितले कुठून तयार झाली मग तर तास सांगेल परंतु ते शास्त्र मारत नाही जसं इथं सांगितलेलं आहे बरोबर आहे काय म्हणतो या ठिकाणी लाईफ ओरिजिनेटेड फ्रॉम नॉन लिव्हिंग मटेरियल अट स्पॉन्टेनियसली स्पॉन्टेनियस म्हणजे ऑटोमॅटिकली ॲटोमॅटिकच तयार होतो निर्जीवपासून सजीव असा त्याचा अर्थ आहे ओके धिस थिरी वॉज डिस्प्रूवड बाय लुईस पॉश्चर आता हे सुद्धा लुईस पॉश्चर नावाच्या शास्त्रज्ञाने हे थिरी डिसऑबलिश करून टाकली काढून टाकली का काढून टाकली त्यानं सिद्ध करून टाकलेलं आहे जीवाची उत्पत्ती कशी होती निर्जीवपासून नाही सजीवापासूनच कशी होती त्या ठिकाणी तिने दाखवून दिलेलं आहे असा त्याचा अर्थ आहे आता इकडं बघा या ठिकाणी इथं त्या या ठिकाणी अझर अँड डिस्कस असं म्हणतात दोन एक्सपेरिमेंट दिलेले आहे रेड्डीज एक्सपिरिमेंट लोईस पॉश एक्सपिरिमेंट बघा या ठिकाणी रेड्डीचे एक्सपेरिमेंटमध्ये नंबर एकमध्ये या ठिकाणी काय असं दोन असे बरण्या दिलेले आहेत त्या ठिकाणी बरोबर आहे या भरण्यामध्ये या ठिकाणी काय दिलेलं या ठिकाणी याच्यामध्ये बघा बरोबर आहे याच्यामध्ये पहिलं याच्यामध्ये नो फ्लाईज फ्लाईज म्हणजे काही जे किडे वगैरे जे असतात ना उडणाऱ्या माश्या त्याच्यावर काहीच नाही असं म्हणत आहे आणि नंतर दुसरं नो मॅगोट्स मॅगोट्स या शब्दाचा अर्थ असा या ठिकाणी मॅगोट्स म्हणजे आळी आळ्या बरोबर आहे ह्याच्यावर काही नाही असं म्हणतं आहे बरोबर आहे नंतर आता बघा दुसऱ्या ज, ज जारवर या ठिकाणी फ्लाईज आहे माश्या आहेत का बघा माश्या आहेत का बघा कुठं हे काही इथे माश्या आहेत काही माश्या का आणि मॅगोट्स हे काही आळ्या बारकाईनं बघा हे आणखीन तुम्हाला मी त्याला मोठं करून दाखवतो तुम्हाला ह्याच्यामध्ये खूप मोठं होतं आपल्याला काही प्रॉब्लेम नाही हे बघा हे बघा हे आळ्या बघा ह्याच्यात पुस्तकात तुम्हाला तेवढं दिसणार नाही परंतु इथं दिसतं तुम्हाला ते आहेत का आहे का ह्याच्यावर माश्यासुद्धा आलेले तुम्हाला दिसतील आणि ह्याच्यावर आळ्या आलेल्या आहेत हे आळ्या आहेत बरोबर आहे आणि नंतर हे आळ्या ह्याच्यामध्ये दुसऱ्यामध्ये आलेले आहेत बरोबर आहे कुठ्यामध्ये हे फ्लाईज बरोबर आहे ह्याच्यामध्ये काहीतरी मासाचा तुकडामणा ता ते आहे त्याच्यावर हे आळ्या इकडं वाढतायत लक्ष द्यायला काय म्हणतो असा त्याचा अर्थ आहे त्याचे हेरेड्डीचं एक्सपेरिमेंट आहे म्हणजे जीवाची उत्पत्ती कशी होती जीवापासून त्यानं हे या ठिकाणी इथं दाखवलेलं आहे आता हे एक्सपेरिमेंट अगोदर बघा त्याच्यानंतर ब्रूथ इज बॉइल्ड ब्रूथ म्हणजे काय ब्रूथ या शब्दाचा अर्थ असा या ठिकाणी म्हणजे काय ज्याला आपण म्हणतो ना मटणाचा रस रस्सा मटणाचा रस्सा लक्षात आला काय म्हणतो जे मांसार भाग आहे त्यातला आरख कळालं तुम्हाला मुद्दा मग आता त्याच्यामधून या ठिकाणी काय केलेलं आहे त्याला बॉईल जर केलं तर असं त्याने दाखवलेलं आहे आणि बॉईल करून ये हो आसो ये ये हो ये हे बघा इथं असं बॉईल केलं तर काय होतं त्या ठिकाणी मटणाच्या रसातून त्याच्यामध्ये जे असेल तर वेपर्स निघून जातात आणि हवेतले काही येत नाहीत म्हणून इथं कर्व नळी आहे हे बघा ही नळी आहे का म्हणून इथं काय म्हणलं ब्रूथ रिमेन फ्री ऑफ द मायक्रो ऑर्गनिझम म्हणजे हे ब्रूथ आहे मटणाचा जो रस्सा आहे गरम केल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये मायक्रोझम वाढत नाहीत आता ही नळी वाट म्हटलं वाटलंच तर बघा इथं या ठिकाणी बघा इथे क इथं नळी असलेली कर असलेली नळी काढून टाकलेली आहे कर ऑड नेक इज रिमूव्हड बघा काढून टाकले आहेत बरोबर आहे का आणि नंतर आता इथे याच्यामध्ये काय झालेलं आहे याच्यामध्ये इथे इथे बघा या ठिकाणी काढून टाकल्यामुळे हवेतले जे मायक्रोझॉम याच्यामध्ये एंट्री करतात मायक्रोऑर्गनिझम ग्रो इन ब्रूथ मटणाच्या रस्सामध्ये काय होतात मायक्रोझॉम वाढतात आणि ते खराब होऊन जातो म्हणजे मायक्रोझोमची वाढ होते म्हणजे जीवाची उत्पत्ती कशी होती हे या ठिकाणी प्रयोगाच्या माध्यमातून त्यांना दाखवून दिलेलं आहे आपल्याला लक्षात आला आता ह्याच्यामध्ये आपण या ठिकाणी आता ह्या थिअरी जी आहे आपण या ठिकाणी इथं आपण बघतो आता डी थेरी डी थिरी काय आहे थेरी ऑफ बायोजेनेसिस बरोबर आहे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे अकॉर्डिंग टू दिस थेरी द लिव्हिंग ऑर्गनिझम आर ऑलवेज प्रोड्युस्ड बाय प्री एक्झिस्टिंग लिव्हिंग फॉर्म बाय द प्रोसेस कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन आता रिप्रोडक्शन कशाला म्हणतात हे आपल्याला माहीतच आहे बरोबर आहे सजीवाची निर्मिती पूर्वी अस्तित्वात असलेल्या जीवापासून होते असा तथा अर्थ तोच त्या ठिकाणी सांगितलेला आहे धिस किंवा थिरी ऑफ बायोजिनिसिस हाव कुड नॉट एक्सप्लेन ओरिजिन ऑफ लाई ओरिजिन ऑफ फर्स्ट लाईफ ऑन द अर्थ मात्र हे सजीवापासून सजीव तयार होते हे मान्य आहे आपल्याला याला रिप्रोडक्शन आपण म्हणतो मात्र ही, ही थिअरी हे सिद्ध असं करू शकत नाही की या पृथ्वी तलावर पहिला जीव कोणता आला कुठून आला या ठिकाणी माणसापासून माणूस तयार होतोय आहे माकडापासून माणूस तयार होतोय आहे गाढू तयार होतोय एका पिशीपासून एक पिशी तयार होतात हे मान्य आपल्याला या ठिकाणी बरोबर आहे म्हणजे काय सजीवापासून त्याला रिप्रोडक्शन आपण म्हणतो पण पहिला लाईफ या पृथ्वी पहिला जीव केव्हा तयार झाला हे सांगू शकत नाही म्हणून काय द थिरी ऑफ बायोजेनेसिस हाव एव्हर कुड नॉट एक्सप्लेन ओरिजिन ऑफ फर्स्ट लाईफ ऑन द अर्थ ही थिरी या प्रतिनिधितलावर पहिलं लाईफ कधी आलं ते हे सांगू शकत नाही बट कुड एक्सप्लेन ओनली कंटिन्युटी ऑफ द लाईफ मात्र ह्याच्या माध्यमातून का होतंय म्हणजे लाईफ पुढे कंटिन्यू होत असलेलं आपल्याला हे आपण सांगू शकतो का रिप्रोडक्शन होतं ना त्याच्यामध्ये बरोबर आहे ना आणि रिप्रोडक्शन झाल्यामुळे त्या ठिकाणी काय होतं लाईफ हे कंटिन्यू होतं असा त्याचा अर्थ आहे चला त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी याच्यामध्ये त्याने नंतर असं सांगितलेलं की पुढे आहे केमिकल इव्होल्युशन ऑफ लाईफ सेल्फ असेंब्ली थेरी ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ आता थेरी ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ याची सुरुवात या ठिकाणी कशा पद्धतीने झाली ते या ठिकाणी त्यानं या ठिकाणी याच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे लक्षात आलं आता थिअरी ऑफ ओरिजिन या ठिकाणी आता याच्यामध्ये या ठिकाणी काय सांगितलं ते आपण या ठिकाणी थोडंसं बघू अकॉर्डिंग टू धिस थेरी या थेरीनुसार लाईव्ह ओरिजिनेटेड ऑन द अर्थ बाय कॉम्बिनेशन ऑफ सेवरल केमिकल बघा लाईव्ह तयार होत असताना अनेक केमिकल अनेक सेवरल केमिकल थ्रू कॉन्स्टंट केमिकल रिॲक्शन ओव्हर ए लाँग पिरियड ऑफ टाईम खूप कालावधीमध्ये केमिकल मॉलिक्युलमध्ये रिॲक्शन झाल्यानंतर ह्याच्या ते मिसळलं त्याच्यात ते मिसळणं म्हणून हे तयार झालं असा त्याचा अर्थ आहे धिस थेरी इज ऑल्सो कॉल्ड सेल्फ असेंब्ली थेरी बरोबर आहे या, तक, या, मनता या of of का यालाच काय म्हणतात या थिरीला सेल्फ असेंब्ली थिरी ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ ऑर बायो केमिकल ओरिजिन ऑफ लाईफ बायो म्हणजे जैविक केमिकलचा वापर करून बरोबर आहे लाईफची निर्मिती झाली असा त्याचा अर्थ आहे मग ह्याच्यामध्ये या ठिकाणी काय सांगितलेलं बघा दिस थिरी वॉज फर्स्ट फॉर्म्युलेटेड बाय हॅकेल बघा हॅकेलना अगोदर यांना दाखवून दिलं बट लेटर डेव्हलप बाय द रशियन सायंटिस्ट अलेक्झांडर फर्स्ट नंतर त्याला डोल डेव्हलप कोण करा रशियन शास्त्रज्ञ अलेक्झांडर पहिला अलेक्झांडर त्यानं केलं त्याच्यानंतर ओपेरेन इन नाईन्टीन हंड्रेड ट्वेंटी फोर ओपेरेन नावाच्या शास्त्रज्ञाने एकोणीसशे चोवीसमध्ये अँड ब्रिटिश बायोलॉजिस्ट जे बी एस हार्डेन इन नाईन्टीन हंड्रेड ट्वेंटी नाईन एकोणीसशे एकोणतीसमध्ये नंतर हार्डेननं द प्रोसेस ऑफ केमिकल इव्होल्युशन आता केमिकल रिव्होल्युशन कसं होतं या ठिकाणी उत्क्रांती केमिकलची कॅन बी डिवायडेड टू फॉलोईंग स्टेप्स आता याचे स्टेप्स जे आहेत खालील दिलेले आहेत बरोबर आहे असा त्याचा अर्थ आहे तर मला असं वाटतं की इथे हा पिरियड आपण या ठिकाणी संपू नंतरच्या तासिकेमध्ये आपण पुढचा भाग आपण या ठिकाणी नंतर आपण पुढे पाहूया